गोंयचे उदरगती विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन उलोवप केले. सेंट्रल स्कीम सेक्टरा भितर केंद्राचो वांटो 60 आनी राज्याचो वांटो 40% आसता, पूण हे येवजणेन गोंयचे बाबतींत 90% असो विचार करचो अशी मागणी आपणें प्रधानमंत्र्या कडेन केल्ल्याचें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. गोंयाक उसरा मुक्ती मेळिल्ल्यान पयल्या आनी दुसऱ्या वित्त आयोगाचो लाव आमकां मेळ्ळो ना. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक मेळ्ळो गोंयांत चल्लेले सगळे म्हणजे मायनींग ऑप्शन आसतले, मोपाचो मोपा जो सुरवात जालो, आयुश हॉस्पिटल सुरू झालं, ह्या सगळ्या प्रोजेक्टाच्या बद्दल तांकां अपडेट केले आणि गोंयान जुवारी ब्रिजाचे इनॉग्रेशन जाता ते अपडेट केले आणि इन फ्युचर गोंया खातीर एक वेरियस इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट कशा पद्धतीन येऊक शकता ते गोंयच्या विकासाच्या संदर्भात डिस्कशन्स केले. इवन दो हांवें स्पेशली लेटर तांकां आमकां स्किमींत 90-10 कन्सिडर करचे, जो सेंट्रल स्कीम सेक्टर आता 60-40 आसता, तितून आमकां 90-10 कन्सिडर करचे ही तांच्या कडेन आमी मागणी केल्या. लेट अस सी आमकां कशें करूं शकता ते, कारण गोंय लेट उशिरा स्वतंत्र जाल्ल्या कारणान आमकां दोन फायनान्स कमिशन्स आमकां पयले आनी दुसरें फायनान्स कमिशन आमकां चुकलां. त्या फायनान्स कमिशनाचोय फायदो आमकां मेळपाक जाय. 10 वर्सां जाली मायनींग बंद आशिल्लें, त्या खातीर गोंयांत एकदम इन्फ्रास्ट्रक्चर आनी मोपा जाल्या उपरांत मॅक्झिमम टुरिस्ट वता, आमकां इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणांत करचें पडटा, त्या खातीर आमकां ह्या स्किमीचो बेनिफीट दिवचो 90-10, सो डॅट आमी मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर करपाक शकतले.